बालमित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण मसावी कसा काढायचा हे समजून घेतलं मसावीचा अर्थ समजून घेतला आणि मसावीवरली शाब्दिक उदाहरणाविषयी देखील माहिती पाहिली आज आपण लसाई म्हणजे काय आणि लसाईवरील उदाहरणे कशी सोडवायची हे समजून घेणार आहोत तर लसाईचा अर्थच होतो ल म्हणजे लघुत्तम सा म्हणजे सामायिक किंवा साधारण आणि वी म्हणजे विभाज्य आता लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे ने नेमकं काय तर विभाज्य म्हणजे दिलेल्या संख्येंनी भाग जाऊ शकणारी संख्या म्हणजे विभाज्य सामायिक म्हणजे दिलेल्या सर्व संख्येने भाग गेला पाहिजे आणि लघुत्तम म्हणजे लहानात लहान म्हणजे लसावीचा अर्थ आहे की भाग जाऊ शकणारी लहानात लहान संख्या शोधणं बघा मसावीचा अर्थ काय होता महत्तम सामायिक विभाजक म्हणजे भाग घालवू शकणारी मोठ्यात मोठी संख्या तर काय आहे भाग जाऊ शकणारी लहानात लहान लहन संख्या लघुत्तम सामायिक विभाज्य विभाज्य म्हणजे भाग भाग जाऊ शकणारी लहानात लहान संख्या आता लसावीवरच आधारित एक उदाहरण या ठिकाणी लिहिलेलं आहे ते पाहूया आपण रेहानाला प्रत्येकी सहा फुले असलेले गजरे करावयाचे आहेत म्हणजे रेहानाला गजरे करायचे त्यामध्ये प्रत्येकामध्ये सहा सहा फुलं असले पाहिजेत व ॲनाला प्रत्येकी आठ फुले असलेले गजरे करावयाचे आहेत ऐनाला गजरे करायचे आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येकी आठ आठ फुलं असलीच पाहिजेत त्या दोघींना समान कमीत कमी किती फुले द्यावीत बघा प्रश्न काय विचारला आहे त्या दोघींना समान कमीत कमी किती फुले द्यायचे दोघींना देखील समान फुलं द्यायचे आहेत पण ती संख्या कमीत कमी किती असावी म्हणजे ॲन रेहानाचे पण सहा सहा फुलांचे गजरे होतील आणि ऐनाचे पण आठ आठ फुलांचे गजरे होतील कुणाच्या टोपलीमध्ये काही शिल्लक राहणार नाही दोन टोपल्यामध्ये त्यांना वेगवेगळी फुलं द्यायची आहेत पण ती फुलांची संख्या समान पाहिजे त्यांना सहासाचे गजरे केले तरी ती फुलं संपली पाहिजेत काय शिल्लक राहता कामा नाही आणि आठ आठचे गजरे केले तरी देखील तिला ती पुरेशी फुलं मिळली पाहिजेत काही शिल्लक राहता कामे कामा नाही किंवा कमीही पडता कामा नाही आता संख्या कुठली तर ती संख्या सहा आणि न भाग जाऊ शकणारी लहानात लहान संख्या असली कमीत कमी किती फुले द्यावी लागतील असं विचारले मग ती संख्या सहा व आठ न भाग जाऊ शकणारे लहानात लहान संख्या असली पाहिजे लसाई शोधणं म्हणजेच भाग जाऊ शकणारे लहानात लहान संख्या शोधणं आता कशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं बघा सहाच्या व आठच्या पट्टीतल्या सर्व संख्या आधी लिहायला पाहिजेत म्हणजे सहाचे विभाज्य बघा सहाचे विभाज्य कुठले कुठले सहाचे विभाज्य तर न भाग जाऊ शकणार संख्या सहाचे विभाज्य सायके सहा सायदोने बारा सायंत्रिका अठरा सायन्चोक चोवीस सायपचा तीस साय छत्तीस हं असे सहाचे भरपूर असंख्य विभाज्य संख्या लिहितं म्हणजे न भाग जाऊ शकणाऱ्या संख्या भरपूर आपल्या लिहिता येते आता आठचे विभाज्य लिहूया विभाज्य म्हणजे भाग आठनं भाग जाऊ शकणाऱ्या संख्या म्हणजे आठच्या पाड्यातल्या संख्या लिहिल्या तरी चालते म्हणजे त्याच संख्या असतात ओके आठ 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 दोन्ही सोळा आठ त्रिको चोवीस आठ चौक बत्तीस अठापन्न चाळीस अशा भरपूर संख्या लिहित आता हे असं कधीपर्यंत लिहायचं जो पत्र आपल्याला समान संख्या मिळत नाही तोपर्यंत आता सं, समान संख्या पहिली कुठली मिळाली बघा तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की चोवीस चोवीस दोन्हींचे विभाज्य लिहिले त्यामध्ये चोवीस ही लहानात लहान संख्या मिळाली आणखी तुम्हाला पुढे पुढे जायचं तशी संख्या मिळते तर आपल्याला चोवीसची समान संख्या मिळाली आहे म्हणजे सहा आणि आठच्या विभाज्यामध्ये चोवीसची सं समान संख्या आल्या म्हणजे सहा व आठच्या सामायिक विभाज्य कुठला आला तर चोवीस ते आपण लिहून घ्या म्हणून सहा व आठचा सामायिक विभाज्य आता इथे लघुत्तम सामायिक विभाज्य लिहिलं तर चालते कुठला आलाय चोवीस आहे ओके म्हणून सहावा आठचा सामायिक विभाज्य चोवीस आहे म्हणून सहा व आठचा लसावी चोवीस आहे बघा लसावी काढणं किती सोपं आहे हुँ? लसावी चोवीस आहे आधी तर लसावी काढला पण प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय दोघींना समान कमीत कमी किती फुले द्यावी लागतील व उत्तर पण आपण पन त्याच पद्धतीने लिहिलं पाहिजे म्हणून रेहाना व कमीत कमी चोवीस फुले द्यावे लागतील अगदी सोपं आहे ना बघा पुन्हा एकदा आपण लसावी म्हणजे काय समजून घेतोय तर लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य दिलेल्या संख्येने भाग जाऊ शकणारी लहानात लहान संख्या आता एक उदाहरण होतं चोविस, लाहन ते उदाहरण सोडवलं आपण सहाने आठचे प्रत्येक गजरे होते म्हणजे सहाने आठच्या पटेल संख्या शोधल्या आपण सहाचे विभाज्य आणि आठचे विभाज्य समान विभाज्य आला चोवीस चोवीस हा सामायिक विभाज्य म्हणजे सहाने आठचा लसावे चोवीस आणि जी संख्या लहानात लहान सापडली तेच आपलं उत्तर आहे चोवीस कारण चोवीस जर फुलं असतील तर सहा सहाच्या देखील माळा पूर्ण होऊ शकणार आहेत आणि आठ आठच्या देखील माळा पूर्ण होऊ शकणार आहे कारण सहाने देखील चोवीसला भाग जातो आणि आठनं देखील चोवीसला भाग जातो म्हणजे कमीत कमी चोवीस फुले त्यांना मिळणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं लसाईवरती आधारित सा शाब्दिक उदाहरणं असतात ती ओळखणं गरजेचं आहे की ती लसाईवरची आहेत की मसावीवरची आहेत आणि त्यावरून आपण ते उदाहरण सोडवू शकतो आपल्याला विभाज्य लिहिता पाहिजे काय वेळा पाडेपाठ नसतील तर ते गुणाकार करून पुढल्या पुढल्या संख्या लिहाव्या लागतात कारण दहाच्या पु दहापेक्षा जास्त विभाज्य काही वेळा शोधावे लागतात आता उदाहरण क्रमांक दोन आपण पाहूया अशाच पद्धतीनं उदाहरण दुसरे तेरा व सहाचा लसावी काढा किंवा शोधा उदाहरण आहे तुम्हाला तेरा व सहाचा लसावे काढा आता तेरा व सहाचा लसावी कसा काढायचा तर यासाठी आपण आधीच्या उदाहरणामध्ये जी पद्धत पाहिली त्याचाच वापर करायचा आहे आपण उदाहरण सोडवायला सुरुवात करूया लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य त्यामुळे पहिल्यांदा विभाज्य शोधायचे नंतर सामायिक शोधायचे त्याचा लघुत्तम असेल तो त्याचा लसावी असतो तेराचे विभाज्य कुठले कुठले आहेत बघे तेराचे विभाज्य तेराचे विभाज्य तेरा तर दोन्ही सव्वीस तेहत्रिक एकोणचाळीस तेरा चौक तेरा, तेर तेर एक तेरा बावन तेरापाची पासष्ट तेरस अष्ट्याहत्तर तेरसत्ती एक्क्याण्णव तेरा तेराठे एकशे चार तेरान्वे एकशे सतरा धाय एकशे तीस तेराचा पाडा लिहिला विभाज्य म्हणजे तेरा भाग जाऊ शकणार संख्या तेरा पाड्याच्या संख्येनं तेरा भाग जाणार आहे कारण त्या पटीतल्या संख्या आहेत आता आपण सहाचे विभाज्य लिहा सहाचे विभाज्य कुठले कुठले आहेत बघा सहाचे विभाज्य सायके सहा साय दोन बारा सायंत्रिक अठरा सायंच चोवीस सहा पंचा तीस सहा साय छत्तीस साहे सत्ते बेचाळीस साहेब अठ्ठे अठ्ठेचाळीस साहेणवे चौपन्न साय दहा साठ ओके आता आपण तेराचा पाडा देखील तेराचे देखील दहावी भाज्य लिहिल्यात आणि सहाचे देखील दहावी भाज्य लिहिल्यात आता यामध्ये समान संख्या कुठली सापडते का बघे बघा समान संख्या कुठली दिसते काय तर यामध्ये समान संख्या अजून आपल्याला सापडलेली नाही त्यामुळं चोपनच्या पुढे अजून आपल्याला विभाज्य शोधणे गरजेचे म्हणजे साठच्या पुढचे विभाज्याने लिहिणे गरजेचं आहे आपण या ठिकाणी पुढले विभाज्य लिहिया साठ साठच्या पुढला विभाज्य कुठला येणार आहे सासष्ट अकरा सख सासष्ट बारसं बहात्तर तर सांग अष्ट्याहत्तर आता इथं अष्ट्याहत्तर आहे आणि इथं पण अष्ट्याहत्तर आहे म्हणजे आपल्याला सामायिक सापडलेलं सामायिक विभाज्य सापडल्यानंतर आपण कृती थांबवली तरी चालते ह्याच्या पुढं आणि विभाज्य असतात पण आपल्याला समान संख्या मिळवली आपण ही कृती थांबवायची आहे म्हणजे बघा काय घडलं इथं दहा विभाज्य लिहिलेले आणि इथं देखील दहा विभाज्य पण या दहा विभाज्यामध्ये कुठेच आपल्याला सामायिक सापणार त्यामुळे सहाचा पाडा आपल्याला आणखी वाढवावा लागला कारण इथं मोठ्या हो संख्या होत्या पण इथं मोठ्या अजून संख्या नव्हत्या आता तेरा व सहाचा विभाज्य आपल्याला सापडलेला आहे तो आपण लिहया म्हणून तेरा व सहाचा तेरा व सहाचा सामायिक विभाजक आपल्याला शोधायचा आहे सामायिक विभाज्य शोध शोधायला आहे आता ते शोधलेलं आहे पण कारण न आपल्याला सापडलेलं आहे सामायिक सा अष्ट्याहत्तर कुठलं आहे अष्ट्याहत्तर आहे सामायिक विभाज्य तेरा व सहाचा म्हणून तेरा व सहाचा लसावी अष्ट्याहत्तर आहे किती सोपं आहे बघा लसावी शोधणं म्हणजे विभाज्य पद्धतीनं लसाई शोधणं किती सोपं आहे बघा तेराचे सर्व विभाज्य लिहून घेतले सहाचे सर्व विभाज्य लिहून घेतले समान संख्या मिळाली की ते सामायिक विभाज्य झाले आणि ते सामायिक विभाजक लहानात लहान जो सापडला तोच म्हणजे लसावी असतो कारण लसावीचा अर्थच मुळात लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लहानात लहान सामायिक विभाज्य भाग जाऊ शकणारी संख्या तेरा व सहानं भाग जाऊ शकणारी लहानात लहान संख्या कुठली अष्ट्याहत्तर तर तेरा व लसावी किती आला अष्ट्याहत्तर आलेला आहे तर अशा पद्धतीनं आज आपण लसाई म्हणजे काय आणि लसाईवरती आधारित उदाहरण कशी सोडवायची हे समजून घेतलं तर यावरील जो सराव संच आहे तो सोडवण्यासाठी सर्वांना बेस्ट ऑफला